नाशिकच्या कन्या विद्यालयाच्या इमारतीवरून जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि अध्यापिका महाविद्यालयात वाद सुरू झालाय. दुरुस्तीच्या नावाखाली महाविद्यालयाच्या वर्गखोल्या कन्या विद्यालयानं ताब्यात घेतल्या, मात्र दुरुस्ती झाल्यानंतर ही वर्ग परत न करता शाळेनं आपलं बस्तान मांडलं. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आंदोलन करत वर्गाच्या चाव्यात आपल्या ताब्यात घेतल्यानं आता शालेय विद्यार्थिनींची गैरसोय झाली आहे. ही ब्रिटिशकालीन दगडी इमारत नाशिकचं वैभव म्हणून गणली जाते, मात्र शिक्षण खात्याच्या दोन विभागातील विसंवादामुळे विद्येचं हे मंदिर शाळा आणि महाविद्यालयाच्या वादाचं केंद्र बनलंय. 40 वर्षांपासून या इमारतीत शासकीय अध्यापिका महाविद्यालय सुरू आहे. त्याआधीपासून शासकीय कन्याशाळा याच इमारतीमध्ये भरते. वरच्या मजल्यावर 5वी ते 10वीची शाळा तर खाली महाविद्यालयाची जागा आहे. यंदाच्या वर्षापासून 1 ते 4वीचे वर्ग सुरू केल्यानं वाद निर्माण झाला. दुरुस्तीचं कारण सांगून जून महिन्यात महाविद्यालयाची जागा खाली करण्यात आली. 10 खोल्यांच्याऐवजी केवळ 2 खोल्या त्यांना देण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थिनी कधी झाडाखाली तर कधी दोन्ही वर्गांच्या विद्यार्थिनी दाटीवाटीनं एकाच वर्गात बसत असल्याची तक्रार आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली आम्हाला ही बिल्डिंग रिकामी करावी लागली, परंतु त्यानंतर आम्ही जेव्हा 15 मार्चला इथे आलो तर आमच्या पूर्ण वर्गांना लॉक लावून सील करण्यात आलं. आम्हाला सहसा डायरेक्ट बाहेर काढण्यात आलं, कुठलीही व्यवस्था बसण्याची केली नाही. या मोर्चाचं कारण फक्त एवढंच आहे की आम्हाला आमचा न्याय मिळावा, आम्हाला आमचा हक्क मिळाला, आमच्या हक्काची जी कॉलेजची जागा आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे नाही. डीएडच्या विद्यार्थिनींची पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्य बाहेर पावसात फेकून देण्यात आल्यानं शैक्षणिक साहित्याची अवहेलना याच विद्येच्या मंदिरात आणि तोही शिक्षण विभागाच्या आदेशानं होत असल्याचा आरोप होतोय. भावी शिक्षकांच्या आंदोलनानंतर शाळा व्यवस्थापनानं 10 वर्गांच्या चाव्या डीएड विद्यार्थिनींच्या हाती दिल्या, मात्र त्यामुळे 1 ते 4वीच्या विद्यार्थिनींचा प्रश्न निर्माण झालाय. या वादाची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे करण्यात आली, त्यांनी दखल न घेतल्यानं मंत्रालयीन पातळीवर हा लढा सुरू आहे. जाऊन तिथं पाहू शकता की दुरुस्तीचं काम चालू आहे, कारण दुरुस्ती करण्यासाठी सगळेच ते, कारण सुट्टीच्या काळामध्ये दुरुस्तीला सुरुवात झाली. मेच्या आणि एप्रिल मेच्या ज्या सुट्ट्या असतात, परंतु ते पूर्ण काम झालेलं नसल्यामुळे कदाचित हा प्रश्न पुढे आलेला आहे. आवश्यक तेवढ्या खोल्या ज्या लागतात तेवढ्या खोल्या आपण या इमारतीतल्या वापराव्या, आणि इतर बाजूला जी इमारत आहे ती इमारत त्यांनी वापरावी अशा प्रकारचं त्यांना सांगण्यात आलं होतं. पुरेशी जागा नसताना आणि अध्यापिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची पर्यायी व्यवस्था न करता नवे वर्ग सुरू का केले असा सवाल आता उपस्थित होतोय. शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नाहक विद्यार्थिनींना बसतोय. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.